सेवा प्रसाद यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा आणि नवीन वीडियो नोटिफिकेशन साठी घंटी दाबायला विसरू नका। खर्चून सर्जन झाला
आणि त्याला सर्टिफिकेट मिळालं एमएसच, आणि त्याच्यावर पहिलं ऑपरेशन करायची पाळी आली. काय करेल होतो? आपले संस्कार इतके तकलुपी नकोत मायबापानं. हे तत्वज्ञान हवे, ही कला आहे. पोराला डॉक्टर कसही करून करायचं, मुलीला इंजिनियर कसही करून करायचं, ही कला आहे. आपण कलात्मक जीवन जगण्याच्या पाठीमागे लागलेलो. मग आपल्याला अमृत अनुभव येईल का? आता त्याला विचार करा, त्यानं जर एम एस झाला असं त्यानं सर्टिफिकेट मिळवली तर ऑपरेशन करताना अमृत अनुभव येईल का? पण ज्या गोष्टी केल्यानं चांगलं होत नाही, चांगला अनुभव येत नाही, वाईटच घडत, हे आपल्याला माहीत नसतं असं आहे का? माहीत तरी असत, पण आपण आकसापोटी ते करतो, कंपल्सरी करतो. कसं आकस? आकस काय? तमक्याचा पोरगा डॉक्टर झाला, मग माझा पोरगा का होत नाही? अरे सगळे डॉक्टर व्हायचं, पेशंट कोणी व्हायचं? काय संकल्पना आहेत आपल्या? आपण कशी हे आद्य तुमचं जे राज्य आहे कुटुंब संस्थेमधलं, ते आई आणि बाप आहे. ती जर देव जर असे असले, मी तर काय सांगितलं, आई बाप हे देव आहे. मग देव जर असे असले तर ते त्यांच्या पोटी जन्मणारे वृद्धाश्रम संकल्पनेला का मान्यता देणार नाहीत? अवश्य देतील. तेव्हा विचार करा, माझं कुटुंब किती मोठं आहे, आनंदाश्रम परिवार किती मोठा आहे माहित आहे का? 15,000 कुटुंब आहेत माझ्या कुटुंबामध्ये, 15,000 कुटुंब. वॉशिंग्टन पर्यंत गेलेली आहेत माझी कुटुंब, परदेशामध्ये स्थायी झालेले आहेत कुटुंब, ते वारंवार येतात कुटुंब, त्या ठिकाणी उपासना करतात कुटुंब, त्या ठिकाणी रामनाम घेतात कुटुंब. मी का आग्रह करतो रामनामाचा? रामनामाला कशाचीही बाधा नाही मायबापानो, कशाचीही बाधा नाही. मी वारंवार आपल्याला सांगतो, जी गोष्ट सहज शक्य आहे, जी सहजतेने घडते, ती गोष्ट आपण करत नाही. रामनामासाठी आपल्याकडे वेळच नाही. आपण उद्योगपती आहोत, आपण कोण प्राध्यापक आहोत, कोण अध्यापक आहोत, कोण वकील आहोत, कोण डॉक्टर आहोत, ते स्पष्टपणे सांगतात, काका आमच्याकडे वेळ नाही तुमच्या ह्या फालतू गोष्टीसाठी. मायबापानं रामनाम घेणं, मी सांप्रदायिक सुद्धा नाही, मी रामनाम घ्या म्हणत नाही. जे संप्रदाय मानतात, जे धर्म मानतात, जे जात मानतात, ते म्हणतील आम्ही तुमच्या रामनामाला विरोध करतो. अरे मी त्या माणसाला सांगतो, नाम घे, कोणाचंही घे. कोण आवडतं तुला? बायको आवडते, बायकोचं नाव घे. बायकोला म्हणे तुला कोण आवडतं? नवरा आवडतो, नवऱ्याचं नाव घे. पण नाम घे, प्रेमानं प्रेमाचं नाव घ्यावं. प्रेम प्रेमी प्रेमास्पद, ही प्रेमाची स्थिती जी आहे प्रेमास्पद, अत्युच्च कोटीतली उच्चावस्था आहे ती. प्रेमास्पद म्हणजे देव होणं, भक्त भक्ती भगवंत. भक्त काय करतो? भक्ती करतो. प्रेमी काय करतो? प्रेम करतो. आणि भक्त भक्ती करत भगवंत होतो, भगवंत होतो. प्रेम प्रेम प्रेमी काय करतो? प्रेम करत प्रेमास्पद होतो, म्हणजे भगवंत. तेव्हा असं काही नाही की अरुण काका राम नाम गाम म्हणतात, अल्लाह अकबर म्हणा, मला काही नाही चालेल, ते सुद्धा मी काउंट करून घेतो, माझ्या बँकेत जमा करून घेतो. माझ्या बाप्पा मला विरोध कोणाला नाही, मी कोणाला वाईट म्हणा, मला फक्त ही भीक हवी. मी मग सांगितलं दुर्भवन, आम्ही भिकाऱ्याला काय पाहिजे असतं? दुर्भवन केवढी मोठी भीक घातली आमच्या जोडीत,
51,000 कोटीची भीक आपल्या जोळीमध्ये घातली का त्या माणसाला निरागस पडू नये? नाम कुठलंही असू द्या, कारण काकांची बँक तिचे दरवाजे 24 तास उघडे. कसे बघा, 24 तास तुम्ही श्वासोश्वास घेता की नाही घेता का? दिवसात ना एक वेळच घेता, दोन माळा ओढता, 15 मिनिटं घेता, पुन्हा बंद ठेवता, झोपताना बंद करून टाकायचा श्वासोश्वास. काय आहे का प्रक्रिया तुमच्याकडे? अरे मग रामनामाला का म्हणता आम्हाला वेळ नाही? रामनामाला कसा वेळ नसतो? रामनाम श्वासोश्वास जेवताना घेता, झोपल्यावर सुद्धा घेता, काम करत असताना घेता, आंघोळ करत असताना घेता, भांडत असताना घेता, प्रेमानं वागत असताना घेता, प्रत्येक वेळी श्वासोश्वास घेतो की नाही? आपण 24 तासातून 21,600 वेळा आपण श्वास आणि उच्छ्वास करतो हे सायंटिस्टनं सिद्ध केलेलं काढून टाकाने नाही. मग श्वास आणि वेदवाक्य माहित आहे आणि तो सांगेल सुद्धा अनुभव. श्वास आणि उच्छ्वासाबरोबर राम नाम चाललं पाहिजे, राम चालला तर ज्या पद्धतीनं श्वास आणि उच्छ्वास आपला घडतो त्या पद्धतीनंच आपलं नाम घडलं पाहिजे. एवढी भीक प्रत्येक जण माझ्या धोळीमध्ये टाका, मला तुमच्याकडून काही नको, रामनामच हवं. कारण का? माझी बँक तुडुंब भरली तरी ती कधी काही ओलांडणार नाही. तुमचं जे घर आहे ती माझ्या कुटुंबाची ब्रँच आहे. आनंदवाडीमध्ये एवढा मोठा वैश्विक ऊर्जेचा डोम तयार झालेला, एवढी मोठी फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी कार्यरत आहे. आता तुम्ही, मी जळगावने येताना गाडीनं आलो, राजमार्ग आहे म्हणून गाडीनं आलो, लोहमार्ग आहे म्हणून रेल्वेनं आलो, वायुमार्ग आहे म्हणून विमानानं आलो, पाण्याचा मार्ग असेल, जलमार्ग असेल तर जहाजानं आलो. म्हणजे प्रत्येक ठिकाणाहून प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी मार्ग आहे. मग मला सांगा, अरुण काकांनी 40 वर्ष खपून जी वैश्विक ऊर्जा निर्माण केली ते काय आनंदवाडीत कोजवण्यात ती काय स्विस बँक आहे? मला त्या स्विस बँकेत ठेवायचं नाही. काय उघड मने सांगतो, ती वैश्विक ऊर्जा तुमच्या घरापर्यंत विश्वभर जाण्यासाठी नाममार्ग तयार करायचा आहे आपल्याला, आणि ते तुमच्या सहकार्याशिवाय होत नाही. म्हणून मी स्वतःला भिकारी समजतो माय बाप्पानो. मी घेऊन घेऊन किती घेतो रोज राम, मला सांगा, 21,600 वेळा. याच्यापेक्षा माझ्याकडनं जास्त होत नाही, काय करू? माझा दिवस आणि रात्र सद्गुरूंनी एवढी मोठी करावी की माझ रामनाम त्याच्या म्हणजे तासाला जेवढं होत श्वास आणि उच्छ्वास ते वाढण्यासाठी, रामनाम वाढण्यासाठी श्वासोश्वास वाढला पाहिजे, आणि श्वासोश्वास वाढण्यापेक्षा दिवस मोठा झाला पाहिजे 24 तासापेक्षा जास्त. मग 48-96 तासाचा दिवस मी केलेला आयुष्य ही माझी साधना आहे. दत्त जयंतीच्या वेळेला 96 तास आयुष्यामध्ये मी कधीही पापणी सुद्धा मिटलेली नाही आणि बसल्या जागेवरून कधी उठला सुद्धा नाही. हे 96 तासाचा दिवस केलेला आहे, तेवढा अकाउंट पण 21,664 त्याच्यापेक्षा जास्त झालंच नाही. दिवस मोठा करूनही माझ्याकडून होत नाही, म्हणून तुमच्याकडे भीक मागतोय माय बाप्पा. माझ्या झोळीमध्ये रामनामाची भीक घाला आणि लवकरात लवकर 51,000 कोटीचा संकल्प पूर्ण करा आणि मग तुमच्या घरापर्यंत तो नाममार्ग येईल आणि तिथली वैश्विक ऊर्जा आनंदवाडीची आली की तुमचं घर म्हणजे आनंदवाडी.